चाळीसगाव तालुक्यानं गेल्या 2 महिन्यात एकापाठोपाठ 4 जवान गमावल्यानं चाळीसगाव तालुका हा शहीदांचा तालुका म्हणून नवीन ओळख निर्माण करतोय. जेवढा अभिमान तालुकावासियांना या गोष्टीचा आहे की तिथले जवान हे देशाच्या कामी येत आहेत, तेवढंच दुःखसुद्धा आहे की तालुकावासियांचं दर वेळेला एक ना एक लेकरू देशाच्या कामी येत आहे. 85 वर्षीय आजोबांचा वीर जवान सागर धनगर यांना अखेरचा सलाम केल्याची ही बातमी आहे. 4 वर्षाच्या पुतण्यानं अग्निडाग देत वीर जवान सागर धनगर यांना शेवटची आदरांजली दिली आहे आणि त्यानंतर वीर जवान सागर धनगर हे अनंतात विलीन झाले आहेत. तांबोळे बुद्रुक येथील 23 वर्षीय जवान सागर रामा धनगर यांना 2 दिवसांपूर्वी आसाम येथे गोळी लागून वीरमरण आले होते. आज त्यांच्यावर त्यांच्या मूळ गाव असलेल्या तांबोळे येथे शोकाकुल वातावरणात सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आज सकाळी 8 वाजता त्यांचं पार्थिव शरीर जेव्हा घरी दाखल झालं तेव्हा ग्रामस्थांना आश्रू अनावर झाले होते. अंत्ययात्रेच्या प्रारंभी गावातील तरुणांनी तिरंगा यात्रा काढून त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर हजारोंच्या संख्येनं उपस्थितीमध्ये त्यांची अंत्ययात्रा निघाली. गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 9:30 वाजता गावातून निघालेली ही अंत्ययात्रेची मिरवणूक 11 वाजता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी त्यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताचा तिरंगा जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना सोबवला तेव्हा त्यांना आश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी बंदुकीचे 3 फैरे हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या 4 वर्षाच्या चुलत पुतण्या देवेंद्र याने त्यांना अग्निडाग दिला तेव्हा त्यांच्या 85 वर्षीय आजोबा धुंडू धनगर यांनी त्यांना अखेरचा सलाम केला. हे सगळं दृश्य पाहून उपस्थित जनसमुदायाला सुद्धा आपल्या डोळ्यातील आश्रू आवरणं कठीण झालं होतं. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सताळकर, खासदार उन्मेश पाटील यांचे वडील भैयासाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तालुक्यासह गावाच्या पंचकृषीतील जनसमुदाय यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, चाळीसगाव.